पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप, नगरसेवक पुणे महानगरपालिका, प्रभाग क्रमांक 34 अ. पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडेकर, संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट पुणे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन 2021-22 साठी 520.78 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2021-22 करता मंजूर करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 520.78 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत 128.93 कोटी रुपये व आदिवासी उपाययोजना अंतर्गत 44.78 कोटी रुपयांच्या कमाल आर्थिक मर्यादेत प्रारूप आराखड्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2020-21 साठी मंजूर नियत व्यय आणि झालेला खर्च तसेच 2021-22 साठी प्रस्तावित करण्यात येणाऱ्या नियतव्ययासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन सभागृहात झाली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह सर्व आमदार तसेच विभागीय आयुक्त सौरव राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. करोनाचं संकट आल्यानंतर आज आम्ही जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतलेली होती. मागची बैठक आमची जानेवारीमध्ये झाली होती, नंतर मार्चला करोना आला आणि नंतर लॉकडाऊन झालं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही बंधनं असल्यामुळं आपल्याला मीटिंग घेता आली नाही. आज मी जिल्ह्यातल्या सर्व खासदार, सर्व आमदार आणि नवीन जिल्हा नियोजन समिती केली ते सर्व सन्माननीय मेंबर अशी बैठक घेतली होती. पहिली बैठक माझी जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठानची झाली. त्या संदर्भामध्ये जी नवी कमिटी आहे त्यांनी जिल्ह्याच्या 13 तालुक्यामध्ये आणि 2 शहरामध्ये काय काय कामं त्याच्यामध्ये करता येतील. साधारण 15 कोटी रुपयाचं ते बजेट होतं आणि 15 कोटीचं नियोजन त्या पहिल्या बैठकीमध्ये झालं. दुसरी बैठक आपली जिल्हा नियोजन समितीची झाली. गेल्या वर्षीचा जवळपास सगळा पैसे खर्च केलेले फक्त काहीतरी 12-15 कोटी रुपये परत गेले. म्हणजे हे आम्हीचं सरकार यायच्या आधीचं सांगतो आहे. यावेळेसचा 100% निधी हा जिल्हा नियोजन समितीचा इथं पोहोचलेला आहे. 100% स्थानिक विकासचा निधी म्हणजे आमदार निधी हा 100% 3 कोटीप्रमाणे प्रत्येकी इथं पोहोचलेला आहे. शिवाय डोंगरी विकास निधी 1 कोटी रुपये तालुक्याला, जे तालुके डोंगरी विकास निधी जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर हे बसतात, त्यांचा 100% निधी आलेला आहे. तोही त्याच्याही संदर्भातला आम्ही आढावा घेतला. आणि आदिवासी उपयोजनेच्या बद्दलचा निधी अशा, आणि पुणे जिल्ह्यातल्या महानगरपालिका नगरपालिकांसाठी नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी अशा या सगळ्या बैठका सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही सुरू केल्या होत्या. आत्ता साधारण 1:30 वाजेपर्यंत त्या सगळ्या संपल्या. अतिशय सगळ्यांचं जे काही सूचना होत्या, जे काही तक्रारी होत्या त्या सगळ्याचं नोंद आम्ही घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी विचारून तिथल्या तिथं त्या गोष्टीचं हो किंवा नाही करून ते विषय आम्ही तिथं संपवलेले आहेत.